नमस्कार मित्रांनो, मी सुरेश सावरे, आपलं सर्वांचं माय ॲम्बिशियस डिजिटल एज्युकेशनमध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. आपली क्वेश्चन पेपर प्रश्नसंच सिरीज चालू आहे, ज्याचं नाव आपण टायटल केलेलं आहे मिशन 2022. आणि ही जी काही आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे, ही खास करून 2022 जी काही पोलीस भरतीची एक्झाम होणार आहे त्या अनुषंगानं आपण ही टेस्ट सिरीज चालू केली आहे, ज्याच्यामध्ये आपलं टार्गेट आहे की आपण 100 टेस्ट सिरीजचं विश्लेषण आपण ह्या मिशन 2022 माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन आलेलं आहे. तर ही जी काही आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ह्याचा एक मेन पर्पज असा की 2000 आता तुम्हाला माहीत असेल की 2021 जी 18-19 जी काही भरती होती त्याचे पेपर 2021 झालेले आहेत. आणि त्याचे जे काही एक्झामची डिफिकल्टी लेवल जर तुम्ही बघितली तर ती त्यांनी पोलीस भरतीच्या मानानं मागच्या वर्षीच्या म्हणजे इथून मागं जेवढे काही क्वेश्चन पेपर झालेत त्या मानानं बरीच त्यांनी डिफिकल्टी लेवल वाढवलेली आहे. म्हणजे तुमचं शाब्दिक एक्झाम्पल्सचं जे काही प्रमाण आहे, गणित असेल किंवा बुद्धिमत्तेचं असेल, त्याचे जे काही शाब्दिक एक्झाम्पल्स आहेत त्याचं प्रमाण त्यांनी वाढवलं आहे. त्याच पद्धतीने त्याची डिफिकल्टी लेवल पण त्यांनी वाढवलेलं आहे, ज्याचं त्यांनी हायेस्ट लेवल जर बघितली तुम्ही तर ते MPSC लेवलच्या क्वेश्चन्स पण तुम्हाला पोलीस भरतीला त्यांनी विचारलेले आहेत. तर ह्या सगळ्यांचा विचार करून आपण ही जी काही टेस्ट सिरीज चालू केलेली आहे, ह्यामधले जे काही सगळे क्वेश्चन पेपर आहेत आणि क्वेश्चन पेपरमधले प्रत्येक क्वेश्चन आपण काय केलेलं की 2021 जे काही डिफिकल्टी लेवल आहे किंवा त्यांनी जे काही व्हेरिएशन केलं असेल त्या सर्वांचा अभ्यास करून आपण ही सगळ्या टेस्ट सिरीज डिझाईन केलेल्या आहेत. त्यामुळे ह्या सगळ्याचा फायदा तुम्हाला ह्या 2022 जे काही पोलीस भरती होणार आहे त्यासाठी तुम्हाला होणार आहे. तर ही आजपर्यंत किंवा हे जे काही आपलं चॅनल चालू केलेलं आहे किंवा ही जी काही टेस्ट सिरीज चालू केलेली आहे आपण, तर ह्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हा जो काही आपण उपक्रम राबवला आहे तो तुमच्या अनेक मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, ज्याचा फायदा तुम्हालाही आणि तुमच्या मित्रांनाही होत जाईल. तर मागच्या सेशनमध्ये आपण ह्याचा जो काही टेस्ट सिरीज आहे ह्यामधलं प्रश्नसंच किंवा प्रश्नपत्रिका क्रमांक 2 ह्यामधलं गणिताचे 25 प्रश्नांचं विश्लेषण आपण मागच्या सेशनमध्ये घेतलेलं आहे. तो जर सेशन तुम्ही बघितला नसेल तर तो जरूर बघा. आणि ह्या सेशनमध्ये आपण त्यामधले त्या क्वेश्चन पेपरमधले जे काही बुद्धिमत्ता विषयाचे जे काही 25 प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आढावा आपण ह्या सेशनमध्ये घेणार आहोत. आणि हा जो काही आपण उपक्रम राबवला आहे तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर पण करा. चला तर मग क्वेश्चनला चालू करा. क्वेश्चन नंबर 1 बुद्धिमत्तेचा तुमच्या स्क्रीनवर आहे. दिलेलं आहे आपल्याला की लोकर कापसापेक्षा महाग आहे पण रेशीम इतकं नाही, तर सर्वात महाग काय? मग आता असे जे काही क्वेश्चन एक्झाम्पल्स आहेत आपण चिन्हांचा वापर करून सोडवतो. पहिल्यांदा काय दिले, लोकर कापसापेक्षा महाग सांगितले. लोकर जे आहे महाग आहे कापसापेक्षा, कापूस कापसापेक्षा महाग आहे. महाग म्हणलं की पेक्षा मोठा किंवा पेक्षा लहान चिन्हाचा, पण रेशीम इतकं नाही. म्हणजे ते जे काय आहे ते लोकरसाठी शब्द वापरलाय, म्हणजे काय लोकरपेक्षा रेशीम पण काय रे महाग आहे, रेशीम महाग आहे. आणि असं जर असेल म्हणजे आपल्याला काय रेशीम सगळ्यात महाग असेल आणि कापूस सगळ्यात स्वस्त असणार आहे, आपल्याला विचारले सर्वात महाग काय, जे की काय असणार आहे आपलं रेशीम हे सर्वात महाग असेल. ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल संख्या मला आहे 3, 6, 9, 12. 3, 6, 9, 12 पुढचं संख्या काय येईल ते आपल्याला काढायचं आहे. आता संख्या मला जर बघितलं तर आपल्याला सरळ दिसते की फरक त्यांच्यामध्ये एवढा मोठा नाही, गॅप एवढा मोठा आहे. गॅप मोठा जर नसेल तर आपण त्यांच्यामधला काय फरक चेक करतो. जसे की 3 आणि 6 3 गॅप आहे, 6, 9 पण 3 आहे, 9, 12 पण 3 आहे. म्हणजे आपल्याला लॉजिक सापडलं काय, प्रत्येक संख्येमध्ये 3 ॲड केलं गेलोय, मग 12 पण आपल्याला 3 मिसळावं लागेल, जे की किती येणार आहे 12 आणि 3 15. म्हणजे माझं पुढचं जे आन्सर असणार आहे ते काय असेल 12 आणि 3 15 हे माझं काय असेल उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट पुढची संख्या पुढचा क्वेश्चन बघा. दिलेला आहे आईचे वय आज मुलाच्या तिप्पट आहे आणि 10 वर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होते असं असेल तर आईचं आजचं वय आपल्याला विचारलंय. आता इथं एक सोडवण्याची जर सोडवायचं आपल्याला असेल तर आपल्याला सोडवण्याचे बऱ्याच पद्धतीने आपण सोडवू शकतोय. पण ऑप्शन जर एकदा तुम्ही नीट बघितले म्हणजे आईचं वय विचारले, पहिला ऑप्शन आहे 40, 30 आणि त्यानंतर 35 आणि लास्ट ऑप्शन आपल्याला दिलेला आहे 20. आणि जर ह्यातल्या तुम्ही प्रत्येक ऑप्शन जर नीट बघितला तर पहिल्यांदा जे नातं त्यांनी सांगितलंय म्हणजे आजचं जे कंडिशनला मुलाच्या वयाच्या आईचं वय तिप्पट आहे, मग असं जर असेल तर मला सांगा आईचं वय जे असणार आहे ते तिप्पट होऊन आलेलं असणार आहे. मग मला सांगा ऑप्शन जर बघितले तुम्ही, जर त्यातला तुम्ही पहिला ऑप्शन जर घेतला 40, तर मला सांगा कुठल्या संख्येची तिप्पट
ही 40 असेल ते किंवा कुठल्याच संख्येची तीन पट जर तुम्ही केले किंवा गुणिले तीन जर केलं तर ते 40 येत नाही. त्याच पद्धतीनं कुठल्याही संख्येची तीन पट 35 नाहीये आणि कोणत्याही संख्येची तीन पट 20 नाहीये. त्यामुळे राहतोय फक्त ऑप्शन नंबर 2 जो की काय आहे 30. म्हणजे 10 ची तीन पट जर केले तर ते तुमचं काय येते 30 येते. बाकी कुठलाच ऑप्शन कुठल्याच संख्येची तिप्पट होत नाही. आणि आपल्याला सांगितलं काय आई चवय मुळाच्या तिप्पट आहे त्याच्यामुळे डायरेक्टली तुम्ही काहीच सोडवायची गरज नाही आहे. डायरेक्टली ऑप्शन ऑब्झर्व करून तुम्ही डायरेक्टली मग काय मार्क करू शकता ऑप्शन नंबर 2 जो की काय 30 हे आई चवय असणार आहे डायरेक्टली लिहू शकताय. जर सोडवायचं झालं तर तुम्ही नेहमीच्या पद्धतीनं सोडवू शकताय. पण आपण इथं बघतोय की एक्झामच्या माहोलमध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही जास्तीत जास्त किंवा तुमचा वेळ कसा वाचेल ह्या सगळ्यांसाठी आपण काय करणार आहे विश्लेषण आपण चालू बघतोय. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघूया. लयबद्ध अक्षरमाला आहे B-CA-BCA-BCA असा क्वेश्चन आपल्याला दिला आणि आपल्याला इथं अँसर काढायचा आहे. मग आता इथं लयबद्ध अक्षरमालेमध्ये आपण काय करायचं असते तर संख्या किती आहेत संख्या म्हणतोय अक्षर जेवढे आहेत त्याआधी आपण काउंट करूया जे की किती आहेत. इथं टोटल 4, 4 आणि 2, 6 आणि 2, 8, 8 आणि 1, 9, 9 आणि रिकाम्या जागा 3 म्हणजे टोटल किती 12 अक्षरं झाले आपली. टोटल जी अक्षर आहेत ती 12 आहेत. आणि लयबद्धचा अक्षर लयबद्ध अक्षरमालेचं काय असते लॉजिक तर एक सेट त्याच्यामध्ये मग 2चा असेल 3चा असेल तो काय तो तेवढ्या वेळा रिपीट केलेला असतो. मग इथे आपली एकूण अक्षर 12 आहेत. मग आपण असं कन्सिडर करूया की 4 अक्षरांचा गट 3 वेळा रिपीट केला असेल आणि तो चेक करूया की तसं येईल का. 4 अक्षरांचा गट म्हणजे ही 4 अक्षर झाली परत ही 4 अक्षर झाली आणि शेवटची ही 4 अक्षर. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये बघा शेवटचं गट शेवटचं अक्षर काय बघा ए ए ए आणि दुसरं तिसरा अक्षर सी 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 म्हणजे हा सेट बरोबर आहे आपल्याला. मग आता जिथं फक्त रिकाम्या जागा आहे तिथं ती ती अक्षर टाकूया. जसे की आता इथं पहिला अक्षर काटायची सुरुवात बी नाही मग इथं काय नाहीये इथं पण बी टाका आणि इथं सुरुवात बीनच आहे त्यामुळे ते काय टाकायची गरज नाही. आता इथं बघा मधल्या सेटमध्ये दुसरा अक्षर बी आहे मग इथं पण बी येणार आहे आणि इथं पण काय असेल बी असेल. त्यामुळे आपला जो सेट तयार होतोय तो काय होतोय बघा BCA, BCA आणि BCA. त्यामुळे आपलं जे आन्सर असेल ते रिकाम्या जागा आपण काय काय भरल्या 1, 2, 3 म्हणजे तिन्ही ठिकाणी पण बीच हे अक्षर आपण भरलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या सेटचं जे आन्सर असणार आहे ते माझं काय असेल BBB हे माझं काय असेल उत्तर असणार आहे. आन्सर असेल BBB. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल अक्षरमाला आहे AZ CX AZ CX EV आणि त्यानंतर GT आणि पुढं असणारे अक्षराचा गट मला काढू दे. दोन अक्षरं जे काढायचे ती काढायची आहेत मला. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो तर पहिल्या अक्षराचा संबंध पहिल्या अक्षराशी लावतो म्हणजे जसे की ACEG. आता ABC एकचा गॅप आहे CDE एकचा गॅप आहे EFG एकचा गॅप आहे त्यानंतर GH सोडणार आपण लिहिणार किती आय जी नंतर पण एकच गॅप सोडावा लागेल असं जावे. आता ZX इथं पण एकचा गॅप आहे XV एकचा गॅप आहे VT एकचा गॅप आहे मग टी नंतर किंवा टीच्या आधीच एक अक्षर सोडून आपल्याला काय करायचं आहे पुढचं जे आहे त्या अक्षराला आपल्याला लिहायचं आहे. मग टी नंतर एक अक्षर यस सोडावं लागेल आणि लिहिणार काय आपण आर म्हणजे पुढचा जो माझा गट असणार आहे अक्षरांचा 2चा तो काय असेल IR हे माझं काय असणार आहे आन्सर असेल. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल दिलेला आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल 16 बद्दल 28 लिहिलेला आहे तर आपल्याला विचारलंय 37 बद्दल किती हे आपल्याला विचारलंय. तर आता काय करूया 16 वरून आपल्याला 28 वर जावं लागेल आणि त्याच पद्धतीने 37 वरनं पुढे जावं लागणार. आता 16 वरून 28 काय काय करावं लागेल आपल्याला 16 आणि 12 किती येतात 28 येते. मग त्याच पद्धतीनं 37 आणि 12 किती येणार आहे तर 49 पण ऑप्शन बघितले तर 49 ऑप्शन नाही आहे त्यामुळे आपल्याला वेगळं लॉजिक शोधलं पाहिजे. मग आता काय करूया 16 दोन्ही किती होतात 32 आणि 32 वजा 4 केलं तर आपल्याला किती मिळते 28 मिळते. मग त्याच पद्धतीनं 37 दोन्ही 37 ची डबल जर केली तर आपल्याला किती मिळते ते 74 37 ची डबल किती होते 74. आता इथं वजा 4 केलं तर इथं पण वजा 4 करूया 74 वजा 4 जर केलं तर किती मिळते मला 70 मिळते आणि 70 जर तुम्ही ऑप्शनमध्ये बघितला तर ऑप्शन नंबर 4 काय 70च दिलेला आहे त्यामुळे ह्याचं जे आन्सर असेल ते काय असणार आहे 70 असणार आहे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट विसंगत जोडी ओळखायचे
स्वातंत्र्य पारतंत्र्य आनंद दुःख स्वार्थी निस्वार्थी धोका आणि जोखीम। आता पहिले तीन ऑप्शन जर बघितले तर हे एकमेकांचे विरुद्ध शब्द आहेत, जसे की स्वातंत्र्य पारतंत्र्य आनंद दुःख स्वार्थी आणि निस्वार्थी, पण धोका आणि जोखीम, धोका आणि जोखीम हे जर दोन शब्द बघितले तर हे थोडेफार समानार्थी शब्द आहेत, एकूणही म्हणजे कम्प्लिटली अपोजिट शब्द नाहीत किंवा विरुद्धार्थी शब्द नाहीत, पण समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे आपल्याला बाकीचे ज्या काही तीन जोड्या दिल्या आहेत त्या विरुद्धार्थी आहेत आणि चौथी जोडी मात्र काय समानार्थी शब्दाचे असलेले, त्यामुळे आपला आन्सर जे असणार आहे ते ऑप्शन नंबर 4 हे आन्सर असेल। पुढचा बघा अक्षरमाला आहे NKHE NKHE आणि इथं पुढचं जे अक्षर येणार आहे ते आपल्याला काढायचं। आता इथं पण काय करावं असणार आहे, इथं पण आपण ह्याचा अक्षर संबंध कुठे लावतो, ABCD जे आपले आहे त्यात जशी लिहून काढावे लागते त्याचा संबंध आपण हे करतो, किंवा ई आणि एच किती अक्षरांचा गॅप आहे ते आधी करूया। ई एफ जी इथे किती दोनचा गॅप आहे, एच आय जे इथं पण दोनचा गॅप आहे, के एल एम म्हणजे इथं दोन दोन प्रत्येक ठिकाणी दोन दोनचा गॅप आहे, मग ई नंतर दोन अक्षर सोडून आपल्याला मागं जायचं आहे, म्हणजे ई नंतर काय सोडणार आपण सी आणि डी सोडावं लागेल आणि आपण लिहिणार काय अक्षर बी हे अक्षर लिहिणार, म्हणजे आपलं आन्सर जे असणार आहे माझं काय असेल ते ऑप्शन नंबर 1 हे माझं काय असणार आहे आन्सर असेल। त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल संख्यामाला आहे 15, 24, 33, 42 15, 24, 33, 42 आणि ह्याच्या पुढची संख्या आपल्याला काढायची आहे। आता जर संख्यामाला बघितली तर काही अक्षर संख्या ज्या थोडा कमी कमी आहेत आणि कमी कमी असल्यानंतर आपण काय चेक करतो तर फरक चेक करत असतोय, जसं की 15 आणि 24 9 फरक आहे, 24, 33, 9 आहे, 33, 42 पण 9 आहे, म्हणजे आपल्याला पुढं काय करावं लागणार आहे 42 + 9 करावं लागेल, जे की आन्सर किती येणार आहे 42 × 9 = 51 42 × 9 किती जाते 51, ऑप्शन नंबर 1 हे आपलं माझं काय असेल आन्सर असणार आहे। त्याच पद्धतीने पुढचा योग्य पर्याय निवडायचा आहे, म्हणजेच 4 = 18 लिहिलेलं आहे तर 6 = किती, आता 4 = 18 लिहिले तर 6 = किती आणि ऑप्शन त्या पद्धतीने आपण दिले। आता ऑप्शन जर तुम्ही बघितले तर प्रत्येक 37, 36, 39, 40 म्हणजेच काय रे 6 जो काही वर्ग आहे त्याच्या जवळपासचे सगळे ऑप्शन आहेत, म्हणल्यानंतर आपल्याला ह्या 4 वरून 18 जाताना पण वर्गाच्या फॉर्ममध्ये गेलं पाहिजे, जसं की 4 जर तुम्ही वर्ग केला तर तो येतोय 16, 4 जर वर्ग केला तर येतोय तो 16, पण आपल्याला 18 लिहिले म्हणजे 16 + 2 केलं असणार आहे, 16 + 2 केलं असणार आहे जे की मिळते आपल्याला 18, मग त्याच पद्धतीनं 36 पण 36 + 2 केलं तर उत्तर येते 38, उत्तर येते 38, पण जर ऑप्शन तुम्ही जर बघितले तर त्यामध्ये 38 हे उत्तर नाही, मग त्यामुळे आता काय करावं लागेल, आता +2 तर इथं नाही आहे, त्यामुळे हिथं +2 केले त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण ते +2 आलं कुठून आपल्याला ते शोधलं पाहिजे, जर तुम्ही हे 4 जर बघितला 4 जर केलं तुम्ही तर ते किती येते 2 येते, मग त्याच पद्धतीनं जर हिथं 6 जर मी केलं तर किती येणार ते 3 आणि ते जर 36 मिळवलं तर ते किती येते 39, त्याच्यामुळे 36 + 3 करावं लागणार आहे आपल्याला, नाकी 36 + 2, त्याच्यामुळे जे माझा आन्सर असेल ते किती असणार आहे माझं 39 हे आन्सर असेल, आन्सर असणार आहे ते 39 ऑप्शन नंबर 3। त्यानंतर नेक्स्ट पुढचं बघा सेम AN म्हणजे परस्पर संबंध मधला आहे, AN लिहिलेला आहे MZ तर आपल्याला विचारलेला आहे BO किती, BO काय लिहावं लागेल, मग त्याच जर आता हे बघा इथं जर बघितलं तुम्ही पहिला आणि पुढचा संबंध म्हणजे MN आणि AZ जर ह्या संख्यानं जर अक्षरानं जर नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला माहीत असेल की A खाली Z आहे आणि इथं पुढं गेला तर इथं M च्या खाली N आहे, मग त्याच पद्धतीनं आपल्याला B कोण आहे तर Y, B पण तो पुढं लिहावा लागेल आणि ऑप्शनमध्ये जर बघितलं तर KMLL असे ऑप्शन आहेत, मग त्या पद्धतीने आता आपल्याला काय केलं पाहिजे ओच्या खाल किंवा वरचा जे अक्षर आहे ते काढलं पाहिजे, MNO मग इथं काय आपल्याला असतोय जर L म्हणजे ओच्या जर वरचा असेल तर ते कोण आहे L, त्याच्यामुळे BO जर परस्पर संबंध जर काढला तर त्याचं जे दोन अक्षर येतात ते काय येणार आहेत माझे L आणि Y, ते असतील LY। त्याच पुढचं अक्षर मला आहे CFJO
जे ओ आणि ह्याच्या पुढचा अक्षर आपल्याला काढायचा आहे. आता हिता पण काढताना काय आपण अक्षरांमधला फरकच बघ काढतो. सी आणि एफ, सी डी एफ एकचा फरक आहे, एफ जी एच आय हिथं तीनचा फरक आहे. त्यानंतर जे सोडले परत म्हणजे जे के एल एम एन हिथं किती, चारचा फरक आहे. आता सी डी ई सॉरी हिथं डी आणि ई हिथं दोनचा फरक आहे. नंतर इथे किती रे, दोन तीन चार, म्हणजे नंतर पुढे किती आपल्याला पाच अक्षर सोडावी लागतील. म्हणजे काय काय सोडावं लागेल, ओ पी क्यू आर एस टी म्हणजे ही पाच अक्षर सोडावी लागतील. आणि पाच अक्षर सोडून लिहिणार काय आपण यू, पाच अक्षर सोडून काय लिहावं लागेल आपल्याला अक्षर यू, हे माझं काय असेल आन्सर असणार. नेक्स्ट त्याच पद्धतीनं पाणीबद्दल लिटर शब्द लिहिला आहे त्यांनी आणि कापडबद्दल काय विचारलंय. मग आता पाणी आणि लिटर ह्या दोघांमध्ये जर संबंध लावायचा झाला तर आपण काय म्हणतो, तर पाण्या किंवा मोजण्याचं एकक जे आहे, पाणी मोजण्याचं एकक ते लिटर आहे. मग त्याच पद्धतीनं कापड कशामध्ये मोजलं जातं, ऑप्शनमध्ये जर तुम्ही डायरेक्टली लक्ष तुमचं कशावर जाते, मग मीटर हा एकच ऑप्शन आहे तो की ह्या परस्पर संबंधामध्ये फिट बसतोय. म्हणजेच काय, कापड जे आहे ते मीटरमध्ये मोजलं जाते. त्याच्यामुळे आन्सर जे असेल ते माझा ऑप्शन नंबर तीन हे माझं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा पर्याय सॉरी पुढचं एक्झाम्पल बघा, सुजित नीतापेक्षा लहान असून, आता पेक्षा कमी मगाशी जसं एक्झाम्पल सोडवलं त्याच पद्धतीनं ह्याची मांडणी करायची आहे. सुजित नीतापेक्षा लहान आहे म्हणजे मोठं, नीता मोठी असणार आहे. आणि त्यानंतर असून मनीषपेक्षा मोठा आहे म्हणजे हा सुजित जो आहे तो मनीषपेक्षा काय रे मोठा आहे, म्हणजे ह्या पद्धतीने येणार आहे पहिल्या वाक्याचं. त्यानंतर नयन नीतापेक्षा मोठी, नयन जी आहे ती नीतापेक्षा मोठी सांगितली आहे, मोठी असून सुभाषपेक्षा लहान आहे. म्हणजे नयन जो आहे किंवा नयनपेक्षा सुभाष जो आहे तो मोठा असणार आहे. म्हणजे हे जे काय सगळं शाब्दिकमध्ये दिलेलं आहे त्याला जर तुम्ही चिन्हामध्ये जर मांडलं तर ह्या पद्धतीनं ते सगळे काय असणार आहे, ते उंची असेल किंवा कोणत्याही वयानुसार असेल किंवा उंचीप्रमाणे असेल तर ते ह्या पद्धतीनं असतील. आता क्वेश्चन आपल्याला जो विचारला आहे तो सर्वात लहान कोण, मग ह्याच्यामध्ये सर्वात लहान जर बघितलं तर तो कोण असणार आहे, मनीष असेल. सर्वात लहान जो आहे तो म्हणजे कोण आहे, तर मनीष हा सर्वात लहान आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोण काय येईल ते सांगायचं आपल्याला. 35 ह्याच्या पुढचं जे आहे ते 47 लिहिले आणि मध्ये लिहिले 41, मध्ये गोल आहे तिथे 41 लिहिले. 73 17 मध्ये लिहिलेलं आहे 45, त्याच पद्धतीनं 97 103 तर आपल्याला मध्ये काय येईल ते सांगायचं. आता असल्या ह्याच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय करायचं असतो रे, किंवा लॉजिक जे आहे ते शोधण्याचा काय बेस्ट वे असतो, तर तुम्हाला माहित असेल की ह्याच्या ऑब्झर्व केल्यानंतर काय कळतं, तर साईडच्या दोघांचं जे काही लॉजिक असतं किंवा त्या दोघांमध्ये काहीतरी प्रक्रिया करतात गणितामधलीच आणि त्याचं जे आन्सर असतं ते मध्ये लिहिलेलं जातं. मग त्याच पद्धतीनं मला सांगा 35 आणि 47 मध्ये काहीतरी केलं असणार आहे ज्याचं आन्सर काय आले 41 सांगितलं आहे त्यांनी. मग आता 35 आणि 47 मध्ये आपण काय काय करू शकतो, ज्याचं उत्तर काहीतरी आधी एक बेरीज वजा बाकी काही पण करून त्याचं उत्तर आपल्याला काय आणायचं आहे 41 आणायचं आहे. मग आता 41 आसपास जायचं असेल तर आता वजाबाकी करून तर नाही जाऊ शकत, वजाबाकी केली तर खूप कमी येते, त्यामुळे आधी बेरीज करून बघ्या. 35 आणि 47 35 आणि 7 होतात 42, 42 आणि 40 ह्यांची बेरीज होते 82, बेरीज होते 82. त्याच पद्धतीनं 73 आणि 17 73 आणि 7 80 आणि 90 आणि ह्याची बेरीज होते 90. आता इथं बघा तुमच्या लक्षात येईल 42 बेरीज आले पण 41 लिहिले, 90 बेरीज आले पण 45 लिहिले. म्हणजे काय रे, 82 च्या 82 च्या निम्म 41 आहे आणि 90 च्या निम्म 45 आहे. म्हणजे लॉजिक सापडलं काय, साईडच्या दोघांची बेरीज 103 अधिक 97 ज्यांची बेरीज जाते किती 200, 200 च्या निम्म जे की किती येते 100, 200 च्या निम्म किती येते 100. म्हणजे ह्याचं जे माझा आन्सर असेल ते काय असणार आहे 100, हे माझा आन्सर असेल. ज्याच्यामध्ये पहिला पर्याय नंबर एक जो 10 झालाय तिथं 100 आन्सर आहे, तिथं काय असणार आहे 100 आपलं काय असेल उत्तर असेल. पर्याय नंबर एक जिथं 10 प्रिंट झाले तिथं काय असणार आहे 100 आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा, रिक्त संख्या येणारी संख्या कोणती, म्हणजे संख्या मला आहे 12 23 34 12 23 34 45 आणि ह्याच्या पुढची येणारी संख्या आपल्याला काढायची आहे. मग आता जर बघितलं तर संख्या मला जवळजवळ आहे, आपण नेहमीप्रमाणे फरक चेक करणार, जसे की 12 आणि 23 मध्ये कितीचा फरक आहे तर 11 चा फरक आहे.
12 आणि 23 मध्ये 11 चा फरक आहे, 23 आणि 34 मध्ये पण 11 चा फरक आहे, 34 45 मध्ये पण 11 चा फरक आहे, मग इथं पण पुढे पण काय आधी का आधीच 11 केला असणार आहे, 5 आणि 6 परत 4 आणि 5 आणि नंतर पुढची जी संख्या असणार आहे ती माझी काय असेल 56 ही माझी संख्या असणार आहे। नेक्स्ट एग्जांपल बघा, चुकीचं पद ओळखायचं आहे पण संख्या मला जाय पण आपल्याला चुकीचं पद ओळखायचं आहे, 5 10 17 27 37 50 27 37 आणि 50 आता ह्यातलं चुकीचं पद ओळखायचं आहे, चुकीचं पद ओळखायचं असेल तर त्याला पण आपल्याला बेस काय रे आधी आपल्याला लॉजिक शोधावं लागतं आणि असा कुठली तर संख्या असते जी संख्येमध्ये ते लॉजिक फॉलो केलेलं नसते त्यामुळे आधी आपण लॉजिक शोधूया काय असणार आहे ह्याच्यामध्ये। जसे की आता 5 आणि 10 इथं किती 5 चा फरक आहे, 10 आणि 17 मध्ये किती 7 चा फरक आहे, त्यानंतर 17 27 10 चा फरक आहे, इथं पण 10 आहे आणि 37 50 मध्ये मात्र 13 चा फरक आहे। आता आपल्याला लॉजिक काय काय भेटलं, 5 7 मध्ये दोन संख्या 10 नंतर 13, आता इथं जर पहिल्या दोन संख्या जर तुम्ही बघितल्या 5 7 आणि शेवटची संख्या बघा 13, म्हणजे 5 7 नंतर जर तुम्ही क्रमागत विषम संख्या करत गेला 5 आणि 7 सॉरी 7 नंतर येणारे 9 9 नंतर 11 आणि 11 नंतर 13 म्हणल्यानंतर मला सांगा इथं किती 7 म्हणजे हे बरोबर आहे आपलं 17 हा संख्या बरोबर आहे पण इथं किती 9 त्यांनी ऍड करायला पाहिजे होतं, 7 नंतर किती 9 ऍड करायला पाहिजे होतं पण त्यांनी केले किती 10 ऍड केले, त्याच्यामुळे ही जी काही 27 आहे ते काय असणार आहे चुकलं असणार, त्यामुळे 27 ही संख्या काय माझी चुकली असेल त्याच्यामुळे, आणि नेहमी अशामध्ये दोन संख्या चुकतात जसे की 27 आणि 37 पण चुकले आहे पण आपलं जे आन्सर असतं ते पहिली संख्या जी चुकते ते आपलं काय असतं आन्सर असतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये चुकीचं जे पद असणार आहे ते माझं काय असेल 27 हे माझं चुकीचं पद असेल 27। त्यानंतर नेक्स्ट पुढचं ए झेड बी वाय सी एक्स आणि त्यानंतर पुढच्या दोन संख्या दोन अक्षरांचा गट आपल्याला काढायचा, ए झेड सी वाय सॉरी ए झेड बी वाय आणि सी एक्स आणि इथल्या दोन आपल्याला गट काढायचे, मात्र जर पहिल्या अक्षराचा संबंध पहिल्याशी जसे की ए बी सी आणि इथं दोन पुढं असणार आहे, मात्र डायरेक्ट क्रमांकच चालला आहे ए बी सी डी आणि डी नंतर काय येते तर ई आणि त्यानंतर आता परत दुसऱ्या अक्षराचा दुसऱ्याशी झेड वाय एक्स म्हणजे काय एक्स वाय झेड आपण कंटिन्यू या लावलोय म्हणजे इथं काय असणार आहे डब्ल्यू आणि त्यानंतर यू त्यानंतर इथं काय असेल व्ही, त्याच्यामुळे पुढे जे दोन गट असतील ते कोणकोणते असतील डी डब्ल्यू आणि ई व्ही काय असणार आहेत डी डब्ल्यू आणि ई व्ही, सोपा आहे काय तर क्रमागत आपण आहेस या अक्षरामध्ये फक्त मागं चाललो ए बी सी डीच्या प्रमाणे। पुढचं आपल्याला विसंगत असणारी संख्या ओळखायची आहे, 9 2 9 28 63 2 9 28 63 126 आणि 217। आता जर ह्या संख्या तुम्ही नीट ऑब्झर्व किंवा अशा संख्या मला सोडवायचं तुमचं जास्त प्रॅक्टिस असेल तर तुमच्या एक लक्षात येईल ह्या सगळ्या ज्या काय संख्या आहेत त्या घनांच्या जवळच्या ह्या सगळ्या ज्या काय संख्या आहेत त्या घनांच्या जवळच्या आहेत, मात्र त्याच्यामध्ये त्या ॲक्च्युअल न लिहिता काहीतरी अधिक वजा केले ॲक्च्युअल न लिहिता अधिक वजा केले, जसे की एकचा घन एक आहे पण दोन लिहिले म्हणजे एकचा घन अधिक एक, जसे की दोनचा घन 8 आहे इथं पण अधिक एक केलं जो की येते 9, त्याच पद्धतीने तीनचा घन आपला किती रे 27 आहे अधिक एक केलं की 28 मिळते, पण आता इथं 4 चा घन किती रे 64 आहे पण इथं अधिक वजा अधिक एक केलं नाही तर काय केले वजा एक केले किती केले अधिक एक न करता वजा एक केले, इथं 5चा घन 125 अधिक एक आणि इथं 6चा घन अधिक एक, त्याच्यामुळे सगळ्या संख्या जर बघितल्या तर त्यांचा घन लिहिलाय त्याच्यामध्ये अधिक एक केले मात्र 63 ही अशी संख्या आहे ज्याच्यामध्ये वजा एक केलेलं आहे, त्यामध्ये चुकीचं पद असणार आहे किंवा चुकीची संख्या जी आहे ती माझी काय 63 आहे, चुकीची संख्या जी आहे ती 63 आहे। त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, मुलीच्या एका रांगेत अंकिताचा सुरुवातीपासून 7वा आणि शेवटून 11वा क्रमांक आहे तर ओळीतील मुलींची संख्या किती, म्हणजे आता इथं काय कसली कंडिशन आहे तर एकच व्यक्ती आहे दोन्ही बाजूकडचं स्थान दिले आणि आपल्याला एक रांगेतील एकूण संख्या विचारले, असं जेव्हा असतं एकच विद्यार्थी आणि त्याच्या दोन्ही बाजूकडचं स्थान दिले आणि एकूण विद्यार्थी जेव्हा विचारतात तर त्यावेळी आपण काय करतो सिंपल दोन्ही बाजूकडच्या स्थानांची बेरीज वजा 1, म्हणजे काय सुरुवातीपासून 7वं आणि मागून 11वं 11 आणि 7 किती होतात 18 वजा 1 म्हणजे किती 17, रांगेमध्ये जे एकूण विद्यार्थी असणार आहेत ते किती असतील 17 एकूण विद्यार्थी असणार आहेत। त्याच पद्धतीने नेक्स्ट एक्झाम्पल बघा, डॉक्टर आणि हॉस्पिटल
डॉक्टर बद्दल हॉस्पिटल लिहिले, या दोघांमध्ये जे नातं आहे त्याचा उपयोग करून किंवा त्याचं साम्य दर्शवणारा आपल्याला ऑप्शन चूज करायचे. ऑप्शन नंबर एक बघूया, शेतकरी आणि पीक. आता डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये कसा संबंध लावू शकतोय, काय डॉक्टर जो आहे तो हॉस्पिटलमध्ये काम करतो किंवा हॉस्पिटलमध्ये असतो असा संबंध जर लावला तर शेतकरी पीक, तर शेतकरी पीक घेतो, तिथं शेतकरी पिकामध्ये असतो असा संबंध नाही, शेतकरी पीक घेतो. ऑप्शन नंबर दोन बघा, वेटर उपहारगृह हा असू शकतोय, वेटर जो असतोय तो उपहारगृह म्हणजेच काय थोडक्यात हॉटेलमध्ये असतो हा असू शकतोय. पुढचे चेक करूया, धान्य वजन, धान्य काय वजन काय संबंध येत नाहीये. बंदूक आणि शिकार, बंदुकीचा वापर करून आपण शिकार करतो मात्र बंदुकीमध्ये शिकार नसतोय, त्यामुळे ह्याचा बेस्ट साम्य दर्शवणारा ऑप्शन जो असेल तो म्हणजे कुठला असा आहे, फक्त ऑप्शन नंबर दोन हे आपला काय असेल उत्तर असेल. त्याच पद्धतीने नेक्स्ट पुढचं बघा, DIGGED ह्याच्याबद्दल त्यांनी कोड लिहिलेला आहे 497754 असा असेल तर आपल्याला विचारले 494 बद्दल कोड काय येईल किंवा काय अक्षर येते. आता इथं जर तुम्ही नेट बघितलं किंवा हा जो काय आपल्याला कोड विचारलाय तो जो काय कोड मधले ज्या काही अंक आहेत 497 ते बघा दिलेल्या कोड मधलेच आहेत, दुसऱ्या कुठल्याही संख्या त्यांनी वापरल्या नाही, त्याच्यामुळे जर दिलेल्या कोडमध्येच आणि विचारलेले पण कोड ह्यामध्ये जर सेम अक्षर किंवा सेम संख्या असतील तर ह्याचा संबंध दुसरीकडे कुठेही न लावता दिलेल्या कोडमध्येच त्याचं काय असते उत्तर असते. जसं की आता 4 हा जी काही संख्या आहे ती कुठल्या अक्षराबद्दल वापरली, डी बद्दल वापरली. त्याच पद्धतीनं 9 हा संख्या अशाबद्दल आय बद्दल वापरल्या, आणि लास्ट 7 हा जी काही संख्या आहे ती कशाबद्दल, जी बद्दल वापरला. त्याच्यामुळे माझा जो काही कोड तयार होणार आहे तो काय असेल, DIG कोड जो माझा होणार आहे तो DIG हा माझा कोड असेल. आन्सर काय असणार आहे आपलं, ऑप्शन नंबर 4 हे आपला आन्सर असेल, DIG ह्या कोड माझा तयार होणार, कारण ह्याचा दुसरीकडे कुठे लॉजिक शोधण्याची गरज नाही. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, खालीलपैकी कोणता पर्याय इतरांपेक्षा विसंगत ठरतो. आता विसंगत म्हणजे काय करणार आपण, एकतर बेरीज वगैरे करतो किंवा वर्गाच्या मध्ये आहे किंवा त्यांच्यातला फरक आहे का पट्टीमध्ये आहे काही, ह्या सगळ्या गोष्टी चेक करत असतोय. जसं की आता दोन संख्येत म्हणल्यानंतर आपण नेहमी काय रे फरक बघत असतोय, 15 आणि 9 किती 6 फरक येतोय, परत 15 12 3 फरक आहे, 30 आणि 18 12 फरक आहे, आणि लास्ट 45 आणि 27 हे तर मात्र 22 फरक आहे. म्हणजे फरक जो आपल्याला भेटला तो भेटला आहे 6 3 12 आणि 22. आता हे जर पहिले तीन जर फरक बघितले तुम्ही तर ते काय आहेत रे 3 पटीतले आहेत, मात्र 22 ही जो काय फरक आहे तो 3 पटीत नाही. त्याच्यामुळे ह्या बेसिसवर पण तुम्ही ठरवू शकताय की विसंगत जोडी जी ठरणार आहे ह्यामध्ये ती काय असेल, 45 आणि 27 ही ती जोडी असणार आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, 2 6 12 संख्या मला आहे, 2 6 12 20 32 sorry 20 30 42 आणि ह्याच पद्धतीनं पुढची येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. संख्या जवळच आहेत त्यामुळे काय बघा फरक चेक करूया, 2 आणि 6 किती 4 फरक आहे, 6 12 6 12 आणि 8 20 20 आणि 10 30 30 आणि 12 42. आता लॉजिक सापडलं, 4 6 8 10 12 क्रमागत असणाऱ्या समसंख्या आहेत, त्याच पद्धतीनं 12 नंतर येणारी कुठल्या आहे, 14 42 आणि 14 किती होतात, 56 42 आणि 14 56. आणि त्याच पद्धतीने आता लास्ट क्वेश्चन, आकृत्या मोजायच्या आपल्याला, त्रिकोण किती आहेत, आणि त्रिकोण मध्ये काय तर असले एक्झाम्पल्स किंवा आपण शॉर्ट फॉर्मने ज्या पद्धतीने त्रिकोण मोजतो त्या प्रकाराचीच आकृती आहे. अशा पद्धतीचे भाग केले ते पहिल्यांदा आणि परत इथं पण आहेत. आता जेव्हा अशा प्रकारची जेव्हा डायग्राम असते आकृती असते त्रिकोण मोजायचे असतात त्यावेळी आपण काय करतो, जेवढे त्याचे भाग केले त्या भागांना काय देत असतो, नंबर देत असतो किती भाग केले. आता जर तुम्ही ह्या टोकापासून पहिल्यांदा जर बघितलं तर किती भाग केलेत, हा पहिला दुसरा तिसरा आणि हा एक चौथा आहे बघा, हा चौथा जो ह्या बाजूला, त्यामुळं ह्या पॉईंटपासून केलं तर 4 भाग पडतात आणि ह्या पॉईंटपासून केलं तर एकूण त्रिकोण आधी मोजा, 4 आणि 3 7 आणि 2 9 1 10 किती 10. त्या पद्धतीनं परत ह्या पॉईंटपासून कन्सिडर केलं तर किती भाग होते ते बघा, 1 2 आणि हा चौथा खाळून फोडून टाकतो, इथं टाक्या 3.
ह्या पॉइंटपासून केलं तर हे तीनच भाग पडतात आणि ह्या पॉइंटपासून कन्सिडर केलं तर किती काउंट केले जातात ते बघूया. 3 × 2 = 5 × 1 = 6. म्हणजे जर ह्या बाजूने केलं तर किती होतात? 6 होतात. एकूण आले आपले 16. 10 × 7 = 16. एकूण आले 16. मात्र ह्या केसमध्ये ह्याचं 16 उत्तर नाही. त्याचं रिझन काय? कारण ह्या पॉइंटपासून केला तर हा चौथा भाग होता आणि ह्या पॉइंटपासून केलं तर हे तीन भाग होते. त्याच्यामुळे हा जो काही त्रिकोण आहे हा एवढाच इथपर्यंतचा हा जो काही त्रिकोण आहे ह्या वाटलं तर ह्याला नाव देऊया आपण ए बी आणि सी. हा जो काही ए बी सी त्रिकोण आहे जो की ह्या चौथ्या पार्टमध्ये पण मोजला गेलाय, म्हणजे जेव्हा इथून कन्सिडर केलं ते आणि जेव्हा इथून जेव्हा तुम्ही हे पार्ट कन्सिडर करताय भाग, ह्या दोन्हीमध्ये हा जो काय 3 नंबरचा सॉरी हा जो काय ए बी सी हा त्रिकोण आहे हा दोन्ही वेळे मोजला गेलेला आहे आणि तो दोन्ही केसमध्ये मोजला गेलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला फायनलमधून वजा 1 करावं लागेल आणि त्याचं ॲन्सर जे असणार आहे ते किती असेल? 15 हे माझा ॲन्सर असणार आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये एकूण त्रिकोण संख्या जी आहे ती माझी किती असेल? 15 एवढीच असणार आहे. असेल ती म्हणजे फक्त 15. तर इथं आपलं जे काय मिशन 2022 जी काही आपण टेस्ट सिरीज चालू केली आहे त्यामधली प्रश्नपत्रिका क्रमांक 2 ही आती हिता आपली ही संपलेली आहे. जर मागचा सेशन जर तुम्ही बघितला नसेल तर तो एकदा नक्की बघा आणि ह्यामध्ये पण जे काही ऑप्शनवरनं जे काही आपण क्वेश्चन सोडवले आजचे किंवा अजून कुठल्या पण ज्याचं ज्यामध्ये तुमचा वेळ वाचू शकतोय अशा जेव्हा गोष्टी येतात त्यावेळी तुम्ही ते एक्झाम्पल जास्त वेळ जरा बघत जावा. कारण त्याचे जेव्हा जर तुम्ही एकदा हिथं बघितलं आणि त्याचं प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही इतर एक्झाम्पलसाठी करशील त्यावेळेला ती पद्धत तुमच्या काही जास्त मनामध्ये आणि जास्त परफेक्टली तुमचं त्याचं प्रॅक्टिस पण होतं आणि ती पण लवकरात लवकर कधीही विसरत नाही आणि त्याचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. कारण जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करशील तेवढी ती पद्धत तुम्ही जेवढ्या कमी वेळेमध्ये त्याचा ॲन्सर काढू शकता. तर ह्या ज्या काही पद्धती आहेत तर ह्या तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून ही जी काही आपण टेस्ट सिरीज चालू केली आहे ह्याचा फायदा तुमच्या मित्रांना पण होईल आणि त्याच पद्धतीने ह्याचा लाभ तुम्ही पण घेऊ शकता. ठीक आहे, तर मग थांबूया आपण इथं, भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये ज्याच्यामध्ये आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 3 चं विश्लेषण घेऊन येणार आहोत. तोपर्यंत भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.